लोकशाहीच्या अडून देशाची हुकुमशाहीकडे वाटचाल. प्राध्यापक जोगेंद्र कवाडे. मनुवादी सरकार करत आहे संविधानाची हत्या. देशात बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, अन्याय, अत्याचारा यासारखे अनेक जीवघेणे प्रश्न आहेत. पण केंद्रातील सरकार सांस्कृतिक उन्मादाच्या माध्यमातून देशात दहशतवाद निर्माण करीत आहे. संविधान संपवण्याचा शासनाचा घाट असून तो हाणून पाडण्यासाठी जानेवारीमध्ये सांस्कृतिक दहशतवाद बिमोड लाँग मार्च काढणार आहेत. छत्रपती शाहू महाराज क्रांतीभूमीतून म्हणजे कोल्हापुरातून लाँग मार्च निघणार असून मुंबईतील चैत्यभूमीवर त्याची सांगता होणार असल्याची माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी दिली. ते निपाणी येथील शासकीय विश्रामगृहामध्ये माध्यमांशी बोलत होते. प्रारंभी प्राध्यापक शरद कांबळे यांनी स्वागत केले. पुढे बोलताना देशात मनुवादी विचारधारेच्या सरकारने जातीमध्ये तेढ निर्माण करून भारतीय संविधान बाजूला ठेवून RSSचा अजेंडा राबवण्याचे काम सुरू असून देशाच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून अतिशय घातक गोष्ट असल्याचे सांगितले. 2014 केंद्रात आलेले विद्यमान सरकार हे मागासवर्गीयांच्या वरती अन्याय अत्याचार करत असून सध्या राज्यामध्ये 40% मागासवर्गीयांच्या वरती अन्याय होत असल्याचे दिसून येते. यासाठी सर्व संघटनेने एकत्र येऊन या विरोधात आवाज उठवण्यासाठी एकत्र येणे गरजेचे असल्याचे सांगितले. उपक्रमाचा सार्वजनिक उपक्रमाचा खासगीकरणाचा धोरण सरकारने सुरू केले आहे. म्हणजे आता जो आरक्षण संपवण्याचा जो एजेंडा आहे अशा सार्वजनिक सरकारी उपक्रमांचं खासगीकरण करून मागच्या दाराने अनुसूचित जाती जमाती OBC प्रवर्गाचे जे राखीव प्रवर्ग आहेत त्यांचं आरक्षण संपुष्टात आणण्याचा कारस्थान या देशामध्ये सुरू आहे. प्रकारची आव्हानं आमच्या देशापुढे आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये विविध राष्ट्रीय पातळीवरच्या आंबेडकरवादी संघटना आहेत. फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणाऱ्या संघटना आहेत. एकत्रित होऊन हे कारस्थान मनसुबे हाणून पाडावे आणि देशाची एकात्मता अखंडता अक्षुण्ण राखावी या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहे. त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आज निपाणीमध्ये खेळ खंडोबाच्या देशामध्ये सुरू आहे. लोकशाहीला कलंकित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा ज्या विघटनकारी शक्ती आहेत त्यांना आमचा एकच प्रश्न आहे, तुमची जात मोठी तुमचा धर्म मोठा देश बोल या पैशाची वर करायला हवी. जात मोठी तुमचा धर्म मोठा की देश मोठा त्यापैकी एक गोष्ट निवडावी लागेल. स्वातंत्र्यासाठी हजारो लोकांनी बलिदान दिलं, प्राणाची आहुती दिली, रक्ताचं दान दिलं, प्राणाचा बोल दिला, मोठ्या कष्टाने मोठ्या त्यागातून बलिदानातून देशाच्या स्वातंत्र्याचा सूर्य उगवला आणि हा सूर्य कधी मावळू नये ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. सरकार 2014 पासून ज्या देशामध्ये आला RSS प्रणित भाजपाचं सरकार हे भाजपाचं सरकार केंद्र सरकार संविधानाचा अजेंडा राबवण्याच्या ऐवजी देशामध्ये RSSचा अजेंडा राबवण्याचं काम करत आहे.
त्यामुळे पूर्वी देखील शेकडो वर्षापर्यंत मनुवाद्यांची धर्मसत्ता देशामध्ये होती. आणि आता देखील तीच मनुवादी प्रवृत्ती आहे. अनेक लोकशाही संस्था ज्या आहेत, लोकशाही म्हणजे फक्त निवडणूक नव्हे, मतदान नव्हे, न्यायपालिका असेल, कार्यपालिका असेल, वेगवेगळ्या संस्था आहेत, निवडणूक आयोग असेल, केंद्रीय, ह्या ज्या संस्था आहेत या संस्थांची देखील विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करते आहे. यावेळी अनिल मोहमाने, डॉक्टर नंदकुमार गोंधळे, ॲडव्होकेट अविनाश कट्टी, प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने, दलित क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार असुदे, विक्रम शिंगाडे, प्राध्यापक संजय कांबळे, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर माने, डॉक्टर श्रीकांत वराळे यांच्यासह समता सैनिक दलाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आभार सुनील शेवाळे यांनी मानले.